नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याबाबत दर तासाला आढावा घेऊन नागरिकांना पुराची भीषणता जाणवणार नाही यासाठी टप्प्याटप्प्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात यावा यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जलसंपदा विभाग यांना समन्वय ठेवून पूरस्थिती हाताळावी अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांना दिल्यात. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं शहर आणि जिल्ह्यात धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे गोदावरीसह जिल्ह्यातील नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी आज नाशिक गोदावरीच्या पूरस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेत पूरस्थितीच्या नियोजनाबाबत सूचना केल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पगार, नाशिक मनपाचे माजी गटनेते गजानन शेलार, काँग्रेसच्या नगरसेविका वत्सला खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजूरकर, शहर सरचिटणीस संजय खैरनार, नाना पवार, रवी हिरवे, ॲडव्होकेट चिन्मय गाढे, रामेश्वर साबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या भेटीदरम्यान छगन भुजबळ यांनी पुराची भीषणता जाणवणार नाही यासाठी टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात यावा. गोदावरी नदीत निर्माण झालेल्या पाणवेलींमुळे निफाड तालुक्यात बंधाऱ्यांना धोका निर्माण होत असून त्या तातडीने हटवण्यात याव्यात अशा सूचना केल्या आहेत.